नमस्कार मी मोहिनीता होमशिफ मराठी तुमचे स्वागत करते मी आज तुम्हाला करून दाखवती आहे खूपच झणझणीत जन आणि कुरकुरीत अशी लसूण शेवची रेसिपी आणि तीही खूप साऱ्या सोप्या अशा टिप्स आणि ट्रिक्ससह तर लसूण शेव बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी का बरातीमध्ये चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण चार वाट्या असं मोजून बेसनपीठ घ्यायचं आहे तर कुर आता मी याच्यामध्ये वाटी तांदळाचं पीठ घालून घेते आहे तांदळाचं पीठ घातल्याने काय होतं आपली शेव खूप छान कुरकुरीत होते आणि आता हे सगळं आपण दोन्ही पण जे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे छान असं आपण चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळं काय होतं आपली शेव करताना त्याच्यामध्ये अशा गाठी येत नाहीत आणि छान असं मऊ असं शेवचं पीठ मळलं जातं आणि आपली शेव खूप छान होते पीठ चाळून घेतल्यामुळे आपलं पीठ छान हलकं आणि मोकळं होतं तर आता मी इथे लसूण शेवसाठीचा मसाला बनवते तर त्यासाठी इथं मी एक तीस ते चाळीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे ओवन दोन चमचे जिरं हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याची मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची ते ते तर इथे मी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेते त्याच्यामध्ये तर अशी ही छान मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि परत त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि त्याला आपण एका चाळणीतनं चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये जे काही लसणाचे किंवा ओवा जिऱ्याचे कण असतात ते आपल्या शेवमध्ये मिक्स होत नाहीत आणि ह्यामुळं नंतर शेव करताना आपल्या शेवमध्ये असे बारीक कण येत नाहीत आणि शेव छान आपल्याला बनवता येते तर इथं मी असं लसूण ओव्याचं पाणी छान असं गाळून घेते आहे तुम्ही ते, हो ते, ते बघू शकता किती वरचा चौथा असं बाजूला झालेला आहे तर हे सगळं पाणी मी असं छान गाळून घेते आता तर इथे मी असं संपूर्ण पाणी छान गाळून घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण थोडे मसाले घालूया तर त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि हळद बस एवढेच मसाले आपण घालायचे आहेत तर हे मसाला आता आपण खूप चांगलं असं पिठामध्ये आपलं मिक्स करून घ्यायचा म्हणजे सगळीकडं छान तो मसाला लागले जाईल आणि आता मी इथं त्यात तेल घालणार आहे गरम तेल आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर इथं मी पाच चमचे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे असं तेल घातल्यामुळं आपली शेव छान कुरकुरीत होते आणि हे तेल गरम असल्यामुळं पहिल्यांदा आपण त्याला छान चमच्याने असं एक एकत्र करून घेऊ आणि मग ती हाताने छान अशी चोळून ह्या पिठामध्ये आपण तेल मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी हाताने छान असं तेल ह्याला चोळून घेते आहे तर असं मी इथं तेल छान आपल्या पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण ते लसूण ओव्याचं हो पाणी घालून घ्यायचं पहिल्यांदा हे पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतरच साधं पाणी जर हवं असेल तर घ्यायचं आता पीठ आपलं खूप पातळ होऊ शकतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला परत बेसन पीठ घालावं लागेल तर हे टाळण्यासाठी पहिल्यांदा त्या लसूणच्या पाण्यामध्ये छान हे पीठ असं मळून घ्यायचं तर आता मी या पिठामध्ये थोडंसं पाण्याचा हात घेते आणि त्याला परत छान असं मळून घेते तर बेसनपीठ थोडंसं चिकट असल्यामुळं मी याच्यामध्ये एक चमचा तेल परत घालून घेते आणि ते तेल चांगलंच आपण ह्या पिठामध्ये छान चोळून घ्यायचं तर इथं असं आपलं हे शेवसाठीचं पीठ छान असं मळून झालेलं आहे सैलसरच पीठ ठेवायचं म्हणजे आपली शेव छान चा कुरकुरीत होते हलकी होते तसं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे तर इथं मी असा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण बारीक शेवचा साचा लावून घ्यायचा आणि आपल्या सोऱ्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्याने काय होतं तर शेव छान पडते आणि चिट तर इथं पिठाचा गोळा थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि ह्या साच्यात छान भरून घ्यायचा आणि शक्यतो छान असं दाबून हे पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि तसं नाही जर आपण केलं तर शेव करताना त्याच्यामध्ये असं गॅप राहतील आणि त्याच्यामुळं शेव छान पाडता येणार नाही आपल्याला तर इथं मी असं पीठ छान असं भरून घेते साच्यामध्ये तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते इथं मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि तेल खूप जास्त कडकडीत गरम करून सुद्धा नाही घ्यायचं ते इथे मी दाखवल्याप्रमाणे छान असं शेवचं घाणं आपण घालून घ्यायचं आहे आपल्या तेलामध्ये शेव जर का आपण खूप जास्त कडकडीत तेलात तळली तर ती करपू शकते आणि थंड तेलात घालती तर ती तेल पिऊ शकते म्हणून साधारण मध्यम असं गरम तेलावरती आपण ही शेव छान तळून घ्यायची आहे आणि त्याला लगेच हलवायचं नाही आहे एक थोडं त्याला झारा लावून पाहायचा जर आपण थोडी ती झाडाला आपली शेव थोडी कडक जाणवली की आपण ती पलटी करून मग दुसऱ्या बाजूनी पण छान तिला तळून घ्यायची तर इथे ही शेव अशी छान अशी कडकडीत झालेली आहे आता मी त्याला पलटी करून दुसऱ्याही बाजूनी छान तिला अशी तळवून घेते तर इथं अशी आपली मस्त झणझणीत अशी लसूण मसाला शेव तळून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा